प्रत्येक दसरा मेळावा हा नवी दिशा देणारा असतो असं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. शिवसेनेचा प्रत्येकच दसरा मेळावा हा नवी दिशा देणारा असतो, त्यामुळे यंदा ही परंपरा कायम ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी दिशा देतील असं सूचक वक्तव्य युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलंय. त्यासाठी तुम्ही दसरा मेळावा आज आज काही बोलायला नाही, आज दांडे बघायला आलो आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी खरंच चांगलं एक दांडे रास इथे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि सगळ्यांना नवरात्रीची शुभेच्छा द्यायला आलेलं आहे. प्रत्येक दसरा मेळावा शिवसेनेचं लक्षणीय ठरतच असतो आणि पक्षप्रमुख दिशा देत असतात. डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या गरम्याला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये भिनसल्याचं पाहायला मिळत असून त्यातूनच शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. दसरा मेळाव्याला या बाबतीतली घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह खुद्द आदित्य ठाकरेंनीही टीका धरला.